जळगावच्या भुसावळमध्ये अज्ञातांनी माजी नगरसेवकासह आणखी एकाची हत्या केली आणि या घटनेवरून आता एकनाथ खडसे यांनी पोलीस यंत्रणेवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. पोलीस आणि गुन्हेगारांचं संगनमत असल्याचं, जिल्ह्यामध्ये गंभीर गुन्हे घडत असल्याचं खडसे म्हणाले. काल रात्री भुसावळ शहरामध्ये भाजपचे माजी नगरसेवक संतोष बोरसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला. भाजपचे नगरसेवक संतोष, माजी नगरसेवक संतोष बोरसे आणि समाजसेवक राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडल्या. पोलीस यंत्रणा हादवलंय, पोलिसांना आरोपी सापडत नाही आहेत. म्हणजे पोलिसांचं आणि आरोपींचं संगनमत आहे. दोन नंबरच्या याच्यामधून बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे अशा स्वरूपाचे मर्डर व्हायला लागलेले आहे. याचा तातडीनं शोध घेतला पाहिजे, लवकर गुन्हेगारांना अटक केली पाहिजे अशी सरकारकडे मी मागणी करणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.